आज पूर्णपणाने राज्यपालाने पातळी सोडली. संसदीय कार्यामध्ये कधीच कुठल्याही राज्यपालाने भाषण पटलावर ठेवलं नाही आणि एवढा द्वेष राज्यपालांच्या मनात महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा यातून दिसून येतोय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राचा आणि देशाचा अपमान होत असल्याचं साधारण चित्र आहे आणि आज पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार आक्रमक झालेलं असताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे याविषयी नेमकं काय म्हणतात, त्यांची प्रतिक्रिया काय आहे? वारंवार राज्यपालांकडून महाराष्ट्राचा किंवा देशाचा सुद्धा अशा पद्धतीनं अपमान होतो. आज पूर्णपणानं राज्यपालांनी पातळी सोडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्राच्या राज्यपालाचं भाषण हे देशाला आणि महाराष्ट्राला दिशा देणार असतं. त्यांनी दिशा द्यायच्याऐवजी भाषण चालू होताच पटलावर ठेवलं. संसदीय कार्यामध्ये कधीच कुठल्याही राज्यपालांनी भाषण पटलावर ठेवलं नाही. भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी गोंधळ घातला. भाजपच्याच विचाराचे राज्यपाल असताना राज्यपालांनी पटलावर भाषण ठेवलं, महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपमान केला आणि एवढंच नाही तर राष्ट्रगीत व्हायच्या अगोदर राज्यपाल विधिमंडळाच्या बाहेर गेले, म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान केला. हे अतिशय केविलवाणी आणि एवढा द्वेष राज्यपालांच्या मनात महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेचा आणि या महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा यातून दिसून येतो. यापूर्वी सुद्धा शिवाजी महाराजांचा जेव्हा अपमान करण्यात आला होता तेव्हाही भाजपचे अनेक बडे नेते बोलले नव्हते आणि आता पुन्हा एकदा आता जो अपमान झालाय देशाचा त्यानंतर भाजपची जी भूमिका आहे त्याबद्दल कोणीही बोलत नाही. त्यांची विचारधारा आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची राज्यपालाच्या या वागण्यातून, भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांच्या वागण्यातून समोर येते. त्यांना महाराष्ट्राची जनता मान्य नाही, त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांना महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाही, त्यांना महात्मा ज्योतिराव फुले मान्य नाही, त्यांना सावित्रीमाईचं कार्य मान्य नाही, त्यांना विधिमंडळाचं कार्य माहीत नाही, त्यांना राष्ट्रगीतसुद्धा नको आहे. म्हणजे त्यांची विचारधारा किती लयास गेली हे आता चित्र आजच्या या प्रसंगावरून संबंध देशात भारतीय जनता पार्टीचं समोर आलं. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत संताप व्यक्त केलाय. आता सध्या इथे आंदोलन सुद्धा सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांच्या वारंवार होणाऱ्या या कृतीचा निषेध व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनाच्या बाहेरचं आणि विधान भवनामधलं जे वातावरण आहे ते पेटलेलं पाहायला मिळतं. येत्या काळामध्ये पुढच्या अधिवेशनामध्ये आणि आजच्या दिवसभरामध्ये नेमकं काय काय होणार आहे ते आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. धन्यवाद.